नमस्कार, आपले सहाय्यक कृषी अधिकारी फार्म बुक यूट्यूब चॅनल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपली बीज प्रक्रिया स्पर्धा आता आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेत मी सहभागी होत आहे. माझं नाव गणेश आंबेराव साळुंके, मुक्काम पोस्ट नागठाणे, तालुका जिल्हा सातारा. आपण बीज प्रक्रिया सोयाबीनाची करत आहोत, त्यासाठी आपल्याला सोयाबीन घेतोय आपण. त्याच्याचबरोबर आता आपण पहिली स्टेज पेरणीपूर्वी 4 दिवस अगोदर, कमीत कमी 4 दिवस अगोदर आपण इमिडाक्लोप्रिडची रासायनिक बीज प्रक्रिया करत आहोत. त्यासाठी आपलं एकरी प्रमाण बीजाचं आहे, म्हणजे सोयाबीनाचं एकरी 30 किलो बीज लागतं. त्यासाठी 50 ग्रॅम इमिडाक्लोप्रिड पावडर लागते आणि ते 150 मिली पाण्यात आपण ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे. 150 मिली पाण्यात आपण मिक्स करून घ्यायचं. चांगलं हलवल्यानंतर त्याचा कलर सगळीकडे मिक्स होतो. सोयाबीन हलक्याशा हाताने, जास्त दाही न करता हलवता, थोडं हलक्या हाताने आपण पसरून घ्यायचं. पसरून घेतल्यानंतर त्याचा इमिडाक्लोप्रिडचा स्प्रे त्याच्यावरती घ्यायचा. आपण इमिडाक्लोप्रिडचा स्प्रे करून घेऊयात. रासायनिकची बीज प्रक्रिया करताना शक्यतो स्प्रेचा आपण जास्त वापर करावा. हाताने पाणी टाकलं तर पाणी जास्त होतं. स्प्रे केल्यानंतर आपण आपल्या हाताने आपण जास्त प्रमाणात त्याला हाताळायचं नाही, कारण त्याचं सोयाबीनाचं टर्पल मूळता एकदम नाजूक असतं आणि पातळ असतं. त्याच्यामुळे त्याचं जे अंकुर आहे त्या अंकुराला जर इजा झाली तर सोयाबीन उगवण्याची क्षमता पूर्ण कमी होते. त्यामुळे आपण गोणपटावरती घेतल्यानंतर हलक्या हाताने फक्त असं मिसळून घ्यायचं. चांगल्या पद्धतीने 1-2-3 वेळा असं हलवलं म्हणजे त्या इमिडाक्लोप्रिड त्याला बऱ्यापैकी लागून जातं. मित्रांनो, पेरणीपूर्वी कमीत कमी 1/2 ते 1 तास आधी आपण जैविक बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. जैविक बीज प्रक्रिया करणे का गरजेचं आहे, कारण या जैविक बीज प्रक्रियेमुळे आपले सोयाबीन असेल किंवा कोणतंही पीक असेल हे रोगास बळी पडत नाही. त्याच्याबरोबर 10% उत्पन्नात आपल्याला वाढ होते आणि याची उगवण क्षमता जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे मित्रांनो, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 30 किलो बियाण्यासाठी 100 मिली ते 150 मिली पाणी, त्याच्याबरोबर स्फुरत जैविक विरघळणारे जे खत आहे ते आपल्याला साधारणतः 100 ग्रॅम लागणार आहे. रायझोबियम जैविक संवर्धक आहे ते आपल्याला 100 मिली लागणार आहे. आणि ट्रायकोडर्मा जे बुरशीनाशक आहे, जैविक बुरशीनाशक, हे आपल्याला 50 मिली लागणार आहे. मित्रांनो, आपण हे एकत्र घेऊयात. हे 30 मिलीचं टोपण आहे, आपण 100 मिली प्रमाणे घेऊयात. त्याचबरोबर जे स्फुरत विरघळणारे खत 100 ग्रॅम, रायझोबियम जैविक संवर्धक आहे, हे मित्रांनो आपल्याला 100 मिली घ्यायचे. हे चांगले मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करताना आपल्या हाताला ग्लोव्ह असणं खूप गरजेचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर हाताने, हलक्या हाताने आपण बियाण्यावरती शिंपडून घेऊयात. शिंपडल्यानंतर दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे गोणपटावरती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपल्या शेतकरी बांधवांना गेल्या वर्षी बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली, त्यामुळे ही अशी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, हे हलक्या हाताने पसरून घेऊयात. जैविक बीज प्रक्रिया करताना शक्यतो ही सावलीमध्ये करावी, जेणेकरून त्याला उन्हाचा प्रादुर्भाव होणार नाही व जीवाणू मरणार नाहीत. अशाप्रमाणे आपण बीज प्रक्रिया करून आपल्या उत्पन्नात वाढ घेऊयात आणि रोगाला बळी पडण्यापासून वाचूयात. धन्यवाद मित्रांनो.